हॅलो, बोला. काय करायची आनंदाची बातमी सांगा. हो, 19 तारखेपासून पाऊस कमी व्हायलाय. हो, 20 मग चक्क कोरड हवामान होईल. बर, 21 तुमच्या तिकडे सगळीकडे कोरड होईल. 19 पासून ते 29 पर्यंत 28 तारखेपर्यंत मी तुमचं सोयाबीन हे काढून घ्यावा ना सगळ्यांना. बर, सोयाबीन मका सगळं पिक काय जे असेल ते काढून घ्यावा ना. बर, म्हणजे मग 20 ते 29 म्हणजे 10 दिवसाचा चान्स आहे सगळ्यांना ना. बर, हो, पुढे परत पाऊस येत काय? हा, 19 ते आपण लिहून ठेवलेला ते पाऊस येत आहे ना आपण. नाही, आता काय झालं, ह्या 2 दिवसाचा थोडासा अंदाज आपला हे झाला बरं का. नाही तर एकदम काम आवरले होते, 17-18 जर उघडला असता ना एकदम मापत होत सगळं. ते काय झालं जरा 2 दिवस हे वाढले पावसाचे. ते 2 दिवस काय झालं, स्थानिक वातावरण वाढला पाऊस. खूपच पाऊस आला सर रात्री, आम्हाला जवळजवळ 2:30 इंच पाऊस झाला सर. नाही नाही, काय होतंय जिथं पडला तिथं लयच पाऊस पडतोय. हे आज आता जवळजवळ आज किती 18 तारीख आहे ना. हो, 18, 19, 20 3 दिवस का अजून? आज आणि उद्या दिवसात बस सगळीकडे उघडेल का? पण आता तुम्हाला म्हणलो ना 19 काय होईल ना, आता उद्याच आला नाशिक भागातला पाऊस उघडलेला दिसत. बर, 19, 20 काय होईल तुमचं लगेच विदर्भ हे करून तसाच आमच्या मराठवाड्यापर्यंत उघडलेला दिसत. बर, मग 20 तुमच्यापर्यंत सुद्धा हे दिसेल कोरडा दिसेल. संध्याकाळच्या तुमच्याकडे एकदम कोरडा लाईन तुम्हाला. 21 ना सकाळी सकाळी थंडी जाणवल बघा. उद्याचे दिवस आहे आम्हाला पाऊस. उद्याचे दिवस आहे. चालेल चालेल चालेल.